देशात यंदा हळद उत्पादनात 20 ते 25% घट येण्याची शक्यता आहे. तसंच सध्या हळद दर हा 7,000 ते 9,500 रुपयांच्या दरम्यान असून मागणी ही चांगली आहे. नवीन हळदीचा मुख्य हंगाम 3 मार्च ते 1 एप्रिल सुरू होईल आणि या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. असं झाल्यास ऐन हंगामात हळदीला देशांतर्गत आणि निर्यातीसाठी मागणी वाढेल, त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. तसंच यंदा हळद हंगाम कसा राहील, हळदीला दर काय राहू शकतो याची सविस्तर माहिती घेऊच. पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायचं तेवढं मनावर घ्या आणि हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायलाही विसरू नका. मसाले बोर्डाच्या मते यंदा देशात जवळपास 3 लाख हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. मात्र मसाले बोर्डाच्या आकडेवारीचा गोंधळ कायम आहे, कारण महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या मते राज्यात यंदा 84,066 हेक्टरवर हळद लागवड असून मसाले बोर्डाच्या मते 58,669 हेक्टरवर हळद पीक आहे. तेलंगणा राज्याच्या आकडेवारीचाही गोंधळ असून बोर्डाच्या मते तेलंगणात यंदा हळद लागवड 49,000 हेक्टरवर आहे, तर इथल्या राज्य सरकारनं 56,000 हेक्टरवर हळदीची लागवड असल्याचं म्हटलंय. इतर राज्यांचा विचार करता मसाले बोर्डाच्या मते यंदा आंध्र प्रदेशात 30,000 हेक्टर, कर्नाटकात 21,000 आणि तामिळनाडूमध्ये 20,000 हेक्टरवर हळद पीक आहे. दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि काश्मीर या भागातला उद्योग सध्या नव्या माराची वाट पाहते, कारण मागच्या काही महिन्यात हळदीला चांगला उठाव मिळालाय, निर्यातही झाली, त्यामुळे बऱ्याच भागात मालाचा तुटवडा आहे. प्रक्रिया उत्पादनात अग्रेसर असलेल्या काही बहुराष्ट्रीय आणि मोठ्या कंपन्या चांगल्या गुणवत्तेच्या हळदीचा वापर करतात, त्या कंपन्यांनाही नवीन हंगामातल्या हळदीकडे डोळे लावून आहेत असेही प्रक्रिया उद्योगाकडून सांगण्यात आले. गुजरातमध्ये राज्यासह इतर भागातून नंबर 1 हळदीचा मोठा पुरवठा होत असतो, तर दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान भागात नंबर 2 हळदीला मागणी असते असं व्यापारी सूत्रांनी सांगितलंय. जाणकारांच्या मते देशातला हळद उत्पादनात यंदा 20 ते 25% घट होण्याचा अंदाज आहे. मसाले बोर्डाच्या मते यंदा देशात 11 लाख टन हळद उत्पादन होण्याची शक्यता आहे, तर व्यापारी आणि उद्योगाच्या मते देशात सरासरी 90 ते 95 लाख पोत्यांची बाजारात आवक होत असते. मात्र यंदा उत्पादनात 20 ते 25% घट होऊन बाजारात हळदीची आवक 70 ते 75 लाख पोत्यांच्या दरम्यान राहील. देशात यंदा हळद उत्पादन घटणार असल्याचं निजामाबाद इथले शुभम झावर यांनी सांगितलं आहे. ते नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. निजामाबाद बाजारात 2 दिवसांपासून हळदीच्या दरात 500 ते 1,000 रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. सध्या नंबर 1 हळदीला प्रति क्विंटल 9,000 ते 9,200 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय, तर सिंगल पॉलिश हळदीचे व्यवहार सरासरी 8,000 होत आहेत. यंदा उत्पादनात 20 ते 25% घट होण्याचा अंदाज आहे. बाजारात आवक कमी राहिल्यास दराला आधार मिळेल. आता कोणत्या राज्यात उत्पादन घटेल ते बघूयात. तामिळनाडूत यंदा सततचा पाऊस आणि कीड रोगामुळे हळद उत्पादनात सर्वाधिक घट येण्याची शक्यता आहे. इथे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्याचा फटका उत्पादनाला बसलाय. तेलंगणातही यंदा हळद उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह काही जिल्ह्यात हळद उत्पादनात घट होणार असल्यानं शेतकरी आणि व्यापारी सूत्रांनी सांगितलं आहे. बिहारमध्ये पाऊस झाल्यानं इथल्या उत्पादन हाती येण्याबाबत शंका आहे. बिहारमध्ये यंदा 1 ते 1.5 लाख पोत्यांची आवक होणार नाही असं सूत्रांनी सांगितलंय, त्यामुळे इथून राज्यातल्या हळदीला मागणी राहील असं जाणकारांनी सांगितलंय. आता बाजारातले दर बघूयात. देशातल्या महत्त्वाच्या बाजारात सध्या हळदीला चांगला दर मिळतोय. चांगल्या गुणवत्तेच्या नंबर 1 हळदीला प्रति क्विंटल 7,000 ते 11,000 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय, तर मध्यम गुणवत्तेच्या हळदीला प्रति क्विंटल 7,500 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. सध्या बाजारात जुन्या हळदीची आवक होत आहे. सध्या बाजारात हळदीला चांगला दर मिळत असल्याचं वसवंत इथले लक्ष्मीनारायण मुरक्या म्हणाले आहेत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते बघूयात. सध्या बाजारात जुन्या हळदीची आवक सुरू आहे. दैनंदिन आवक ते 3 ते 3,500 पोत्यांची होती आहे. तसंच चांगल्या दर्जाच्या हळदीला 8,200 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय, तर मध्यम गुणवत्तेच्या मालाला 7,200 रुपयांपासून दर मिळतोय. आता नवीन हंगाम कसा राहील ते बघूत. देशातल्या हळद हंगामाला निजामाबाद बाजारातून प्रारंभ होत असतो. इथल्या बाजारात संक्रांतीच्या काळात मुहूर्ताचे सौदे होत असतात. इथे जानेवारीच्या शेवटी हळद आवक वाढते आणि फेब्रुवारीचा हंगाम जोमात असतो. त्याच काळात सांगली बाजारातही हळद दाखल होत असते. मात्र राज्यातला खरा हंगाम हा 3 मार्च ते 1 एप्रिल सुरू होतो. या काळात देशातल्या सगळ्याच बाजारात हळद आवक वाढत असते. मात्र यंदा निजामाबाद बाजारात 20 जानेवारीनंतर आवक वाढेल, मात्र 15 फेब्रुवारीनंतर आवकेचा दबाव वाढेल असं इथल्या हळद व्यापारी आणि प्रक्रियादारांनी सांगितलंय. देशातल्या हळदीचा नवीन हंगाम तोंडावर आला असला तरीही आवकेचा दबाव पुढच्या महिन्यापासून वाढेल.
सध्या महत्त्वाच्या बाजारात दर तेजीत आहेत, मात्र औकेचा दबाव वाढल्यानंतर दर काहीसे दबावात येण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव 2022 पहिल्या तिमाहीत कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. असं झाल्यास देशांतर्गत आणि निर्यातीसाठीही हळदीला मागणी वाढेल आणि दराला आधार मिळेल असं जाणकार सांगतात. आपल्यासाठी ही कॉपी लिहिली आहे आमचे सहकारी अनिल जाधव यांनी. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते संवाद. अधिक अपडेटसाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.